स्कॉलरशिप एग्जामिनेशन पार्ट सेकंड मराठी। याआधीच्या व्हिडिओमध्ये हा जो उतारा आहे हा उतारा मी एक्सप्लेन केलेला आहे, तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। आता सरावासाठीचा जो उतारा आहे त्याच्यातला उतारा पाहूया। पहिल्यांदा समजून घेऊया उताऱ्यामध्ये काय दिलेलं आहे। ठीक आहे, उताऱ्यामध्ये काय दिलेलं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। हत्ती गेला माणसाकडे, तो म्हणाला तुम्ही जळण्यासाठी झाडे तोडली, नवी झाडे का नाही लावली? ओके, नाही हे माणसाचं आता आज आपण पाहतोय तर पाऊस कमी पडतोय, का रे पाऊस कमी पडतोय? तर माणूस काय करत चाललेला आहे, जास्तीत जास्त झाडं तोडत चाललेला आहे आणि नवीन झाडं तो लावत नाही। माणूस म्हणाला आमच्या हातून चूक झाली, आमची चूक आता कळली, उगाच झाडे तोडली, नवी झाडे लावली नाहीत म्हणून ढग थांबत नाहीत। म्हणजे जर आपण जास्तीत जास्त झाडं लावली नाही तर काय होणार, पाऊस पडणार नाही, पहा पाऊस मुळी पडत नाही। आता आम्ही असे करू की जंगल तोडणे बंद करू। खरोखर आज जंगल तोडणे बंद करण्याची गरज आहे। सगळीकडे रोपे लावू, घाम गाळून काम करू। आता घाम गाळून म्हणजे काय, तर खूप कष्ट करू, रोपांची चांगली निगा राखू। म्हणजे नुसती झाडे लावली म्हणजे झालं असं नाही, तर त्यांची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे। जंगल झाडांनी भरून काढू, म्हणजे जंगलामध्ये पहा जास्तीत जास्त बायोडायव्हर्सिटीसुद्धा आपल्याला कुठे पाहायला मिळते, जंगलामध्येच पाहायला मिळते। ओके ना, झाडांमुळे गारवा नांदेल, गारव्यामुळे पाऊस पडेल, पावसामुळे डोह भरेल, डोहात खूप डुंबायला मिळेल। म्हणजे पहा किती फायदे होणार आहेत झाडं लावल्याने। धरणांमध्ये पाणी भरेल, पाण्यामुळे वीज मिळेल। माणूस काय करतो की नदीच्या पाण्या नदीचं पाणी जे आहे ते अडवून धरतो आणि मग धरण बांधतो, हो ना? आणि त्या धरणाच्या पाण्यामुळे वीज मिळते आपल्याला, विजेमुळे यंत्रे चालतील, उद्योगधंदे वाढतील, जिकडे तिकडे सुख नांदेल, आबादी आबाद होईल। म्हणजे सर्वजण सुखी होतील। आबादी आबाद म्हणजे काय, तर सगळेजण सुखी होतील असं दिलेलं आहे। चला आता वाचूया पहिला प्रश्न। माणसाच्या हातून कोणती चूक झाल्याचे हत्तीने माणसाला सांगितले? पहा इथे दिलेलंच आहे, तुम्ही जळण्यासाठी झाडे तोडली, नवी झाडे का नाही लावली? ऑप्शन पाहूया, माणसाने उगाचच नवी झाडे लावली, माणसाने उद्योगधंदे वाढवले, हे की नवी झाडे लावलेलीच नाही आहेत, पहा उद्योगधंदे वाढवले ते समजा ठीक आहे, पण पहा ते हत्तीने काय सांगितले, विचारले माणसाने जळण्यासाठी झाडे तोडली, पहा हेच म्हटलंय ना हत्ती आहे, बघा जळण्यासाठी झाडे तोडली। म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे, सेकंड, माणसाने जळण्यासाठी झाडे तोडली। पुढे उतारातील वर्णनानुसार पुढीलपैकी चुकीचे विधान निवडा। आता चुकीचे विधान निवडायला सांगितले, रॉंग जे आहे ते, झाडांमुळे गारवा निर्माण होऊन पाऊस पडेल, बरोबर आहे पडणार आहे, पावसामुळे धरणात पाणी भरून डुंबायला मिळेल, पहा पाण्यामुळे वीज निर्मिती होईल, हे पण बरोबर आहे, वीज निर्मिती होईल, विजेमुळे उद्योगधंदे वाढतील, हे पण बरोबर आहे, पावसामुळे धरणात पाणी भरून डुंबायला मिळेल, पहा काय दिलेलं आहे वाक्य, डोहात खूप डुंबायला मिळेल, म्हणजे सेकंड सेंटेन्स रॉंग आहे, चुकीचे विधान आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर काय येणार, सेकंड। खूप कष्ट करणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतारण्यात आला आहे? खूप कष्ट करणे, निगा राखणे नाही, निगा राखणे म्हणजे काळजी घेणे, आबादी आबाद होणे म्हणजे सुखी होणे सांगितलं तुम्हाला, घाम गाळणे, भरून काढणे, या चारपैकी बरोबर कोणतं आहे, घाम गाळणे। खूप कष्ट करणे म्हणजे काय, घाम गाळणे, आणि म्हणून ऑप्शन नंबर थर्ड।